संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली स्पर्धेचं उद्घाटन युवराज यशराज राजे छत्रपती शिरोलीचे उपसरपंच अविनाश कोळी महावीर सन्नक्की रंगराव भोसले संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागेश घोरपडे माजी उपमहापौर दिगंबर फराक्टे, यावेळी उदय भोसले अनिल निकम सुशील भांदिग्रे संजय पाटील मकरंद स्वामी नामदेव आवटे महावीर पोवार सुशांत महाडिक शशिकांत जाधव महेश शिंदे यांच्या उपस्थितीत झालं दरम्यान स्वर्गीय विनायक क्षीरसागर आणि स्वर्गीय बाळासाहेब घाडगे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली उद्घाटनाचा सामना प्रॅक्टिस क्लब आणि संध्यामठ तालीम मंडळ यांच्यात झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रॅक्टिस क्लबनं आक्रमक चढाया केल्या बावीसाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या दर्शन पाटील यानं गोल नोंदवत बावीसाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या दर्शन पाटील यानं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी संध्यामठकडून हर्ष जरग आशिष पाटील करियप्पा यांनी प्रयत्न केले उत्तरार्धात संध्यामठनं आक्रमण वाढवलं मात्र त्यांना मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही सामन्याच्या बावीसाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या साहिल डाकवे यानं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली प्रॅक्टिस क्लब संघानं हा सामना दोन शून्य गोलफरकानं जिंकला